Un minutito. हेलो या ठिकाणी आपण पाहाल फ्रेंड चषक गोरेगाव तिसरी रात्र फर्स्ट प्राइज असेल 1 लाख रुपयाचं ट्रॉफी मिजाबाई बुबेरे सामीबाई बुबेरे शेबाज बुबेरे अखिल बुबेरे कैसर बुबेरे फैसल बुबेरे या व्यक्तींच्या मार्फत आपल्याला मिळाले. सेकंड प्राइज 50,000 रुपये आणि ट्रॉफी सजेब बुबेरे वसीम बुबेरे जीशान बुबेरे यांच्याकडून. थर्ड प्राइज 22,000 ट्रॉफी विराज देशमुख. फोर्थ प्राइज 22,000 ट्रॉफी राजू देशमुख काराव उद्योजक. फिफ्थ प्राइज 22,000 आणि ट्रॉफी प्रसाद परब आणि किशोरभाई शेलार. सीरीज मॅन ऑफ द सीरीज फ्रीज असेल सुभान डोंगरे. 1 ते 5 नंबरचे जे आपण ट्रॉफ्या पाहतो त्या जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय राऊत मॅडम तसेच किरण सेठ राऊत. चला बॅट्समॅन डोके संघाचे बॅट्समॅन जायचे आपण. क्षेत्रीय जसून तयार आहे. युट्यूब साठी बाळशेट कांबळी. बेस बॉलर बेस सायकल अमजाद बुबेरे. कॉमेंटेटर राहुल चव्हाण आपण स्टेजवर यायचे. बेस्ट बॉलर सायकल विद्या सुमन अटले यांच्या स्मरणार्थ फर्दुमान अटले यांच्याकडून. बेस्ट बॉलर ट्रॉफी बेस्ट बॅट्समन ट्रॉफी स्वर्गीय मंगलशेठ पारधी स्वर्गीय तरे मामा यांच्या स्मरणार्थ मोहन पारधी आणि माजी शेख यांच्याकडून. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफ्या ज्या आपण पाहतो रोज इरफान नजर आणि साजिद गाजी यांच्या मार्फत. बॉलचे सहकारी रिहान खानबंदे. बेस्ट फिल्डर साठी सूज असलम खान. मॅन ऑफ द मॅच मेडल प्रमोद खंडागले. शॉल बाबूसेठ बुबेरे. 12 वॉच मनीष बुबेरे मतीन बुबेरे. मनीष बॅट्समॅन पाठवायचे. 24 वॉच मुजीब बुबेरे जेवन सिंह नवाज शेख नाश्ता नदीम पालटे. ट्रॉफी मॅन ऑफ द मॅचच्या सरप्राइज गिफ्ट हे एक खूप मोठी वस्तू आहे. सरप्राइज गिफ्ट वर्कर्स ग्रुप गोरेगाव यांच्याकडून. इनर अक्रम बुबेरे टी शर्ट ट्रेड बॉक्स कंपनी सर्वे दिवटे संदेशजी पालटे संदेशजी पवार. रिओ निहाल बुबेरे कोल्ड ड्रिंक्स मुजिम नजे. वॉटर मिलन साबीर बुबेरे आणि सेफ्टी गार्ड फर्स्ट टँक डॉक्टर योगेश मिंदे धनलक्ष्मी हॉस्पिटल. या सर्व मान्यवरांचं मी खूप खूप आभार मानतो आपण या स्पर्धेला मोलाचं सहकार्य केल्याबद्दल. तसेच किरण कालेकर त्यांचे सहकारी बोराडे यांच्या मार्फत ही स्पर्धा केबलवर पाहू शकता. तसेच एम टी सी लाईव्ह डोके संघ नाणेफेक जिंकून फतेह फलंदाजी करतोय. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू आमच्या वांगणी राहुल चव्हाण यायचे. डोके संघाकडून सलामीची जोडी. मंगेश आणि प्रदीप गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन येईल तो संघाचा कर्णधार तेजस पडवल. 5 षटकांचा सामना असेल.
या ठिकाणी राहुल चव्हाण यांचं आगमन झालेलं आहे. सामन्याचं धावतं वर्णन आपण ऐकूया राहुल चव्हाण यांच्या आवाजात. अंपायर सिग्नल गेम ऑन लेट्स प्ले. जय भवानी जय शिवराय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येषु सुरदा. पहिलाच बॉल ऑन साइडला बळवलाय क्षेत्रश धावतोय आणि इथे काय कॅच टिपलाय. खर तर आमचा देखील श्वास रोखून धरला होता कारण दोन खेळाडू धावत होते आपण पाहिलं आणि अगदी टक्कर झाली नाही. देव बलवंत म्हणावा लागेल कारण अशी नाईनची टुर्नामेंट होती खऱ्या अर्थात बालकृष्ण मुंडे साहेबांची आमदार खासदार चषक त्या स्पर्धेमध्ये भूमिरीवर मांडासंघ खेळ होता आणि गंभीर दुखापत झाली होती परंतु इथे तशा प्रकारची दुखापत नाही. बघा सर्व खेळाडूंना सूचना आहे ज्यावेळेस चेंडू हवेत असेल त्यावेळेस आपण धावताना थोडस विचार करा मित्रांनो. स्वतःच्या जीवाची काळजी घ्या कोणत्याही प्रकारची धडक होऊ नये याची देखील आपण काळजी घ्यायची आहे. पहिला फरक बाद झालाय पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं एक मोठा सुयश मिळत असताना यावेळेस आपण पाहतोय दोन ताकदवर टीम एका बाजूला जय हनुमान ढोके तर दुसऱ्या बाजूला आदर्श एलिमन वांगणी. एका बाजूला तेजस फुटबॉल दुसऱ्या बाजूला देवा भोईर रुपेश भोईर यांचा संघ आपण पाहू शकता आणि खऱ्या अर्थात पहिल्याच बरोबर ते विकेट संपादित करत असताना फरदात बाद झाला. नवीन फलंदाज कविदासला आपण पाहतोय अर्थात परेश भोईर मैदानात दाखल होत असताना पहिल्याच बरोबर ती मोठं सुयश इथे मात्र प्राप्त केले टीम आदर्श इलेव्हन वांगडी संघानं. दोन ताकदवर टीम एका बाजूला आपण जर पाहिलं तर बदलापूर भागातील नामांकित संघ ज्याने आजवर आपण पाहिलं तर बदलापूर गाजवलाय. जवळजवळ आपण पाहिलं तर आठापर्यंत आठ ते नऊ ट्रॉफी ज्यांनी घरी नेले तर दुसऱ्या बाजूला वांगणी भागातील तितक्याच ताकदीचा संघ आपल्याला पार मिळतो. तेजजी पटबोळे यांचा संघ पार मिळतो आणि खऱ्या अर्थात टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करायचा एक धाडसी निर्णय टीम जय हनुमान ढोके संघाने घेतला. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आदर्श इलेव्हन वांगणी या संघ देखील कमी लेखून चालणार नाही कारण आज जर आपण पाहिलं तर रजनी क्रिकेटमध्ये भरपूर चांगला खेळ त्यांचा देखील राहिला आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा वडवला एक सिंगल धाव विकेटचा प्रयत्न क्षेत्रक्षक होता शॉर्ट मिड विकेटला चेंडूला उतल्यापर्यंत एक धावी ते मात्र एक पडली गेली आणि एका धाबीच्या साथीने आता टीमची टोटल फलकावरती पुढे सरसावत असताना आतापर्यंत आपण पाहतोय एक धाव जोडली गेली आहे. स्त्रीगणेश करत असताना टीम जय हनुमान ढोके टॉस इथे जिंकला ढोके टीमने आणि बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय त्याने स्वीकारला आणि पहिल्याच बॉलवरती अंगलट आलाय की काय हा देखील प्रश्न आता पार मिळतो कारण आपण पाहिला मंगेश ज्याने मात्र यंदाच्या सीझन मध्ये TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग खेळण्याचा मान देखील पटकावलाय आणि भरपूर चांगला खेळ नेहमीच मंगेशचा असतो परंतु आज पहिल्याच बॉलवरती आहे. परत बाद झालाय पुन्हा एकदा कॅचची संधी अजून एक मोठी विकेट मध्ये बाहेर जाईल प्रदीप भोईरला परतावं लागेल या मॅचची गोल्डन विकेट फरंदाज बाद. ओम कोटेश्वर भोज विपक्ष वाकस एका बाजूला आपण पाहतोय शंकर पाटीलचा संघ तर दुसऱ्या बाजूला तितक्याच ताकदीचा संघ आपण पाहतोय वाकस संघ. हॉल दोन्ही टीमच्या कॅप्टनपर्यंत आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी पोहोचायचा. याच दरम्यान मंचावर सन्माननीय युपेशजी गवळी ग्रामपंच सदस्य वांगणी यांचं आगमन झालं त्यांचं सहर्ष स्वागत. नक्कीच कालच्या दिवसापासून आपण पाहतो खऱ्या अर्थात पहिल्या दिवसापासून भरपूर पाण्याची बांधारी आपल्याला पार मिळते कारण पहिला दिवस आपण पाहिला जिथे मात्र पहिला दिवस गाजवला खऱ्या अर्थात भरपूर चांगला खेळ केला गोरेगाव संघानं गोरेगाव बी संघानं. त्यानंतर आपण जर पाहिलं तर आठचा पूल होता त्यामध्ये देखील रामचंद्र मडवी उसाटणे संघ अनिलजी ढोपरी साहेबांचा संघ पुढे सरकला. कालचा दिवस जर आपण पाहिला असेल तर याच विभागातील खऱ्या अर्थात आपण जर पाहिलं तर अगदी हकेच्या अंतरावरती असलेलं गाव ढवलेपाडा गाव जय हनुमान ढवलेपाडा या संघाने कालच्या दिवसामध्ये कालच्या रात्रीमध्ये बाजी मारली आणि भरपूर चांगला खेळ त्यांनी देखील दाखवला आणि आज स्पर्धेचा तिसरा दिवस आपण पाहतो. आज देखील 10 संघ आपल्याला पार मिळतील ज्यामध्ये एक्स्ट्राचा पूल आपण पाहतो. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी नक्कीच आदर्श वांगणी विपक्ष जय हनुमान ढोके ही मॅच आपण पाहतो. त्यानंतर ओम कोटेश्वर बोज विपक्ष वाकस शेलू राजे विपक्ष निशांत अभिर्वन मांगरुळ
रवी आला बैटिंग वरती आपण पाहू शकतो आपलेस रवी भुईरला आपण बघतो एक लेजंड खेळाडू आहे. नेक्स्ट मॅच घरच्या मैदानावरती खेळताना दिसेल उमर 11 गोरेगाव पक्ष श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली तदनंतर शेलू राजू विपक्ष गावदेवी खरबई अशी फाईट तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. हॅलो मंडप डेकोरेटर रोशन आपण स्टेजशी संपर्क करायचा आहे. मंडप डेकोरेटर रोशन दिशा देण्याचा प्रयत्न यावेळेस पत्र आपण पाहतो. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये पाहिलं होतं गॅप आहे आणि गॅप शोधण्याचा प्रयत्न जरूर झाला रवीच्या माध्यमातून. एक लेजंड खेळाडू आहे 40+ खेळाडू नेहमीच भरपूर चांगला खेळ टीम मुख्य संघासाठी करत असतो परंतु आज थोडंसं चाचपडत बॅटिंग करत असताना कारण रवीला देखील माहिती आहे सलामी दोन फरक मैदानाच्या बाहेर दाखल झालेत परंतु आता चांगला खेळ द्यायला देखील करावा लागेल आणि त्याच अनुषंगाने आतापर्यंत बॅटिंग राहिली आहे. टीमची टोटल पाहून आतापर्यंत जर पाहिली तर फक्त आणि फक्त दोन दाबा तेजस फुटबॉलला आपण पाहतोय. गोंदाजी मार्कपती याच्या नावानं हा वांगणी संघ ओळखला जातो. बेग त्याची ओळख आहे आणि बेकार इथे मात्र बीट करत असताना रिव्हर्स अटेम करायचं होतं जमलं नाहीये. लाऊड अपील पायदळापर्यंत झाली आहे आणि आता आपण पाहतो नक्कीच पंचांवरती काहीच फरक पडला नाहीये कारण पंचांनी इथे मात्र सहमत नाहीयेत. इथे आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक पहिले संपन्न होतो. 5 षटकाचा हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. यामध्ये आपण जर पाहिलं तर 2 ओव्हर पॉवर प्लेचे असतील आणि पहिल्या षटकाची समाप्त होत असताना टीमची टोटल फलकावरती फक्त आणि फक्त 2 दाबा लॉस ऑफ 2 विकेट. डीजे अक्षयजी मात्रे आणि त्यांची पूर्ण टीम सज्ज झाली आणि आज मात्र पुन्हा एकदा 3 पंच आपल्याला पार मिळतील. फिरोज खान सर मॅम फ्रॉम कल्याण जे या स्पर्धेला लीड करतात त्यानंतर आपण जर पाहिलं तर बाळा इकारे सर मॅम फ्रॉम कल्याण आणि आज पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर कृष्णा केने सर मॅम फ्रॉम निंबवली टिटवाळा निंबवली आमच्या सोबत उपस्थित झालेत. कालच्या दिवसामध्ये टिटवाळा भगतील नक्कीच भूमिरवर मांडा संघ इथे खेळला. परवाच्या दिवसामध्ये भूमिरवर कुंदे इथे खेळला. बाबूशेठ भुबेरे शिमसे भुबेरे आपल्या विनंती आपण स्टेजवर या. पुन्हा आता चेंडू हवेमध्ये तरुण तू यावेळेस मैदानामध्ये काय घडलाय ना तुला ना मला चेंडू जमिनीला अशीच परिस्थिती आपण पाहिली कारण रबीला आपण पाहतो एक चांगला खेळाडू आहे. बराच काळ चेंडू हवेमध्ये होता खऱ्या अर्थात डोकी करता देखील श्वास आता मात्र डोकून ठेवला असेल कारण ही विकेट आता मात्र मैदानावरती भरपूर महत्वाची विकेट आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं तर बराच खेळ चेंडू हवेमध्ये होता. फायनलच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तयार होता हाचा जर विचार त्याने जरूर फुलवला होता परंतु थडमानचा खेळाडू पोहोचला परंतु कॅच इथे ड्रॉप झाली आहे. यस एक धाव इथे मात्र रवीच्या बाटमध्ये आली आहे. कविदास पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एअरवरती यावेळेस ऑन साईडला प्रॉपर टाइमिंग मिस्टर मेक क्षेत्रक्षेत्र धावतो आहे त्याच्या भागाच्या बाहेर बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा पहिला वार टीम डोके संघासाठी. अरुणला आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती नवीन ड्रेस कोड घेऊन उतरली आज मात्र टीम वांगणी एचजी स्पोर्ट्स. अजून एक ऑन साईडला बळबळ आहे क्षेत्र षटक होता परंतु त्याच्या आबाकाच्या बाहेर. कविदास ऑन फायर नाव सलगचा दुसरा षटकार बोल दे सर चेंडू पोहोचायचा मात्र चतमध्ये कारण चेंडू हरवलाय. स्पर्धेचा नक्कीच एक नियम आम्ही तुमच्या बरोबर पोहोचवतोय. चेंडू जर 2 ओव्हर पर्यंत हरवला फुटला खराब झाला किंवा काही चेंडूला इथे मात्र नक्कीच हरवला वगैरे तर नक्कीच तुम्हाला चेंडू इथे मात्र नवीन देण्यात येईल. परंतु ज्यावेळेस 2 षटक समाप्त होतील त्याच्यानंतर तुम्हाला चेंडू जुनाच देण्यात येईल याची देखील आपण नोंद घ्यायची. अजून एक स्पर्धेचा नियम चांगला नियम आपल्याला पार मिळतो. ज्यावेळेस सामना कुशल मोमेंटला असेल त्यावेळेस नक्कीच स्वतः संघ नाही किंवा संघाचा कोणी प्रतिनिधी एखादा खेळाडू मैदानाच्या जाऊ शकतो नक्कीच प्लेयर्सची चर्चा करण्यासाठी. हा देखील एक चांगला नियम आपल्याला पार मिळतो. कंपल्सरी ड्रेसिंग आणि सुपर ओव्हर हा देखील स्पर्धेचा नियम आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर 12 खेळाडू ड्रिंक्स मॅनच्या भूमिकेत जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची. यावेळेस मात्र
बॉर्डर बॅटर करायचा होता, जमलं नाही. क्षेत्रशेख स्वतः पोहोचला, अरुण पूर्णपणे स्वतःला झोकून दिला आपल्या संघासाठी, काही धाव त्याने वाचवल्या. माहिती अरुणला देखील धावसंख्येचा ओघ आता वाढलाय, 15 धाव आपण पाहिल्या. दोन षटकार परेशच्या बॅटमधून आल्या, 18 नंबरची जर्सी परिधान केले परेशने. आपण पाहतोय दोन षटकार त्याच्या बॅटमधून आल्यानंतर आता आणखी संत पवित्र त्यांनी घेतला, चांगल्या स्थितीमध्ये संघ आहे हे देखील त्याला माहिती आहे. गोर रस्त यार यावर तिकडे ऑन साईडला बरोबर बॉल चालला आहे लोंगाच्या क्षेत्रामध्ये. मनोहरचा खेळाडू पुढे सरकला, चेंडूला अडबला, डीप मध्ये देखील प्रोटेक्शन होतं, क्षेत्रक्षक होता, डीप मध्ये पडतो फक्त आणि फक्त सिंगल. आणि सिंगलच्या 17 टीमची टोटल 16 आकड्यावर जात असतरा. आमच्या सोबत लगेच आजच्या रात्रीमध्ये आपण पाहतो आमचे अक्षयजी म्हात्रे साहेब, जे मात्र ओमसय्या एमटीसी लाईव्हची स्वतः फाउंडर आहेत, आमच्या सोबत उपस्थित आहेत. आणि आज मात्र त्यांची देखील कामगिरी भरपूर चांगली पाहायला मिळते, कारण तीन रात्रीमध्ये देखील भरपूर चांगलं कार्य. ऑफिशियल अपडेटच्या भूमिका त्यांना आपण पाहतोय. काल रोशन फराड होता ऑन साईडला, अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो आहे. बॉल चाला डीप मध्ये, क्षेत्राशी पोहोचला जरूर होता, परंतु त्याच्या आबाकाच्या बाहेर, वन बाउंस ओव्हर द लाईन चार. आपण पाहिलं चर्चा करत असताना ही चर्चा मैत्रपती झाली असेल, जर जेली मात्र ड्रॉप झाला नसता तर नक्कीच एक चांगला खेळाडू बाद झाला असता, कारण रवी भोईरला आपण पाहतो एक लेजंड खेळाडू आहे. आणि काळुका रात्री देखील टीम जर्मन ढोके रवीवरती विश्वास ठेवू शकतो, कारण अनेक खेळी त्याचे आपण पाहिले ज्यावेळेस संघ अडचणीत सापडत असतो त्यावेळेस बंदरच्या दाखल होत असतो, आणि एक नक्कीच चांगली इनिंग तो साकारत असतो. आणि आज देखील तेच त्याला करायचे, कारण दोन फरदा बाद झाले होते आपण पाहिलं. चौथ्या क्रमांकावरती रबी दाखल झाला, कॅच ड्रॉप झाल्यानंतर आता हा जखमी वाघ दहाडत असताना मैदानात मध्ये. शिरक क्रमांक दुसरा संपन्न, 20 धावा. पहिला बॉल लोअर फिल्डर्स आपण पाहिला, चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केला, टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र हरकत करून निघून गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल पहिला बॉल राहिला गोर्दा अतीपच्या नावावरती. गोर्दा अतीप पुन्हा एकदा तयार होत असताना राऊंड द विकेट ना रनवे रिदम मध्ये थोडासा अडथळा या संपार सिग्नल कॅन्सल बॉल. पहिला बॉल ना भरपूर चांगला देता फेकला, खऱ्या अर्थात पाहिलं होतं वेगाने इथे मात्र फेकतोय गोर्दाज, तितकाच वेगाने चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जातोय. परंतु आता चेंज ऑफ द पेस त्याच्यामध्ये आपल्याला पार मिळाला, परंतु दुसरा बॉल कसा असेल यावरती देखील लक्ष द्यावं लागेल. राऊंड द विकेट पुन्हा एकदा चेंज होतो पॅस गतीमध्ये परिवर्तन केलं, बोट विखुरली गेली होती, अंपायर सिग्नल फरदाबाद या मागची गोल्डन विकेट. मोठा धक्का लागला असताना या ब्रेस्ट टीम जर्मन डोके संघाला, ज्या फरदाच्या बॅटमध्ये आजच्या रात्रीमध्ये धमाकेदार सुरुवात झाली होती, दोन षटकार त्याच्या बॅटमध्ये आले होते. तोच कविदास मैदानाच्या बाहेर जात असताना नाराज आहे, नाराज आहे कविदास, जड पावलाने जड अंतकरण परतत असताना फरदाबाद. लगेच टीम आदर्श रिबन वांगणी संघाचं हे टायटल सॉन्ग होतं, डीजे एम एस देखील वांगणीचे आहेत, त्यामुळे त्यांना देखील सर्व गाण्यांची माहिती आहे. त्यांच्याबद्दल एक चांगली धून वाजवली गेली. नवीन परत दाखल होतं यावेळेस रुपेश भोईरला आपण पाहतो, इनेट नंबर 5 वरती दाखल होत असताना अजून एक चांगला खेळाडू टीम जर्मन डोके संघाचा. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर चांगल्या स्थितीमध्ये संघ डोके पाहायला मिळतोय, परंतु एकामागे एक फरदा बाद होत गेलेत. यावेळेस ऑन साईडला बरोबर डीप मध्ये क्षेत्रशक, डीप स्कॉलच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडवतील, उत्तम फेककडे दरम्यान अवधी होता एक धाव एक पडण्याचा, आणि एकाच धावरती समाधान मानावा लागेल. जर्मन डोके म्हटलं की नक्कीच आमचे देवाभोईर असतील, त्यानंतर ज्यांना आताच याच वर्षी नक्कीच पद मिळालं, बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष दिनेशजी भोईर साहेब असतील, त्यानंतर
दापिवली म्हटलं तर नक्कीच डोके आणि दापिवली दोन गाणं आजूबाजूला आपल्याला पार मिळतील. आमचे रुपेजी गायकर, आमचे भाऊजी असतील तदनंतर मच्छिंद्र गायकर जे बदलापूर समरण समितीचे सदस्य आहेत. भरपूर चांगलं तो देखील संघ पार मिळतो दापिवली गोड असतं यार. पुन्हा एकदा पसरवं गेलं, गतीमध्ये परिवर्तन केलं. सहा चेंडू आपण पाहिले इथे मात्र फेकायचे आहेत गोरदाजाला आणि सहा चेंडू इथे मात्र वेगवेगळ्या पद्धतीने फेकण्याचा प्रयत्न तो करतोय. व्हेरिएशन करत असताना या स्क्रीनवरती तुम्ही पाहता टप्पापर्यंतर बाहेरच्या बाजूला वळत घेत असताना बॉल निघून गेला एस टी रक्षकाच्या हातामध्ये. काहीशी चर्चा आता रंगली रुपेश मध्ये आणि इथे मात्र रवी भुईर मध्ये, परंतु त्या चर्चेवरती नक्कीच उदाहरण येईल का हे देखील पाहावं लागेल, कारण आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पार मिळतो संघ. आदर्श मागणी दिशा देण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र कट केला, फक्त दिशा दिल्या. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू होता. सिंगल धाव मिळत्या, सिंगल धाव मिळत्या. सिंगलच्या सातव्या टीमची टोटल फलकावरती जाऊन पोहोचली आतापर्यंत 22 धावा. चेंडू जर आपण पाहिला तर फेकून जाईल आतापर्यंत 5 वन टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चांगल्या स्थितीमध्ये आतापर्यंत संघ आपल्याला फार मिळतो टीम आदर्श वांगणी, कारण माहिती येते मात्र टीम वांगणी संघाला देखील आता जर कमीत कमी धावावरती रोखलं तर द्वितीय षटकामध्ये आपण द्वितीय इनिंग मध्ये ज्यावेळेस बॅटिंग करू त्यावेळेस मात्र चेस करायला अवघड जाणार नाहीये. आणि शेवटचा बॉल तो देखील गोरंदाज अकीबच्या नावावरती, परंतु चेंडू मात्र मागे गेलाय कारण इस्त्रीरक्षक बीट झाला, फायनलचा खेळाडू बीट झाला. चेंडूला अडबला उत्तम फेकतील, दरम्यान 2 धाबा इथे मिळतील इस्त्रीरक्षकाने. इथे मात्र जर चेंडू अडबला असता तर या 2 धाबा देखील वाचू शकल्या असत्या, परंतु आता या 2 धाबाच्या 17 टीमची टोटल 24 धाबा. 18 चेंडूचा खेळ संपन्न झाला, 3 फलंदाज बाद झालेत. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 24 धाबा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. आणि आता बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं तर एकामागे एक फलंदाज जसा पत्याचा बंगला कोसळतो ना तसा आता मात्र टीम डोके सगळं डाव कोसळलाय. परंतु आता 2 षटक अजून शिल्लक का, हानामारी करावी लागेल, आक्रमण करावं लागेल टीम डोके संघाला. काय करते काय बिघडते 2 षटकामध्ये नक्कीच आपण पाहू. परंतु सध्याच्या घडीला मैदानात मध्ये ड्रिंक स्टॉली जाती आहे, आपल्याकडे थोडासा वेळ आहे. देवा डीजे एम नियम आपण पाहतो. इनिंग ब्रेक मध्ये जर एखादा संघ इथे हजर असला तर दुसऱ्या संघाला पार्टी देण्यात येईल, जर दुसरा नक्कीच दोन्ही संघ जर नसतील तर ओव्हर कमी करण्यात येतील. टीमची टोटल 24 धाबा आतापर्यंत 24 धाबा. मित्रांनो तुम्ही एक मोठी स्पर्धा खेळताय, मानाची सन्मानाची बहुमानाची स्पर्धा अगदी बदलाप्रमाणे वागणी या दोन्ही शहराच्या मध्ये असलेले गाव गोरेगाव आपण पाहतोय. फ्रेंड्स चषक गोरेगाव आपण ही स्पर्धा एन्जॉय करताय. उमर इलेव्हन पण गोरेगाव आयोजित आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये नक्कीच वेळेचं बाण ठेवणं तुम्हाला देखील जरूर या वेळेवरती पोहोचायला हवं. ऑन साईडला बळबळला बॉल चाललाय वाडी श्लोकाच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्रशक आहे डीप मध्ये. एकच धाव मिळेल, सिंगल मिळेल डीप मध्ये. आपण पाहिलं पाराच्या बेगाने झपाट्याने खेळाडू चेंडूवरती पोहोचला, चेंडूला उत्तम फेक केली आणि दरम्यान फक्त आणि फक्त सिंगल धाव मिळत असताना तेजस पडवला आपण पाहतो. वांगणी शहरातलं एक मोठं नाव यापासून आपण पाहू शकता. गोलंदाजी करा सरा सेकंड स्पीड मध्ये आलाय सागी कोट्यातील चौथा तर वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तेजस. गोरदा तेजस सज्ज होत असताना लेफ्ट राऊंड द विकेट ना ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाही बॅटन बॉलचा, बॅटन पॅड मधून बॉल निघून गेलाय यस्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. चिंतेचं वातावरण आता लगेच डगआउट मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल, कारण धावा बनत नाहीयेत मैदानावरती. खऱ्या अर्थात बॅटिंग करण्याचा निर्णय अंगलट आलाय की काय ते देखील पाहावा लागेल, कारण टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु एक गोष्ट आवर्जून सांगेल मी कृष्णा सर, ज्यावेळेस मात्र या वेळी टीम मग जर्मन डोके असेल तदनंतर संघ आपण पाहतोय गावदिवी दापिवली असेल तदनंतर सुमित जमदारे दिनेश कडवचा संघ गावदिवी अंबेशिव असेल. ज्यावेळेस टॉस जिंकतात ना त्यावेळेस पहिले बॅटिंगच करतात, मग ते डेची स्पर्धा असो की नाईटची स्पर्धा असो, कारण चेसिंगला त्यांना थोडंसं जड जातो त्यामुळे ते बॅटिंगच करतात. आणि आज देखील तोच निर्णय घेतलाय, परंतु थोडासा आज निर्णय चुकीचा आपल्याला पाहायला मिळतो. गोरदा सज्ज होत असताना यावेळेस देखील पुन्हा एकदा खेसायचा होतो समोर, परंतु जमलं नाही.
यष्टी रक्षक हाथ में चेंडू पुनः एकदा विसावला। सलग दोन बॉल आप पाहिले तेजस फलोवरच्या नावावरती पहिल्या बॉलवरती सिंगल जरूर आली, परंतु आता अडखळत बॅटिंग करत असताना आप पाहतो रुपेश बोईरला, परंतु ज्यावेळेस मात्र संधी मिळेल त्यावेळेस संधीचं सोनं करावं लागेल, खराब चेंडू येईल त्यावेळेस मात्र बाउंड्रीच्या बाहेर धाडावा लागेल। परंतु आता आपण पाहतोय पुन्हा एकदा फरदाज बीज होत असताना यावेळेस सलग तिसरा बॉल डॉट खेळतोय फरदाज, आपण पाहू शकता रुपेश बोईरला संघ अडचणीत सापडत चाला आहे। परंतु यावेळेस एक गोष्ट मी आवडून सांगेल, योही नाही मिळती राही को मंजिल, दिलवे जुनून सा जागाना पडता है, अरे पूछो इन चेड़ों से कैसा बना ती आशा, ओ बड़ी तिनका तिनका उठाना पड़ता है। ज्यावेळेस तुमच्या बॅट मधून चौकार षटकार येत नाही आहेत त्यावेळेस सिंगल डबल प्राधान्य द्यायला हवा। पुन्हा एकदा इथे मात्र अपील झाली आहे, पंचाने उचलून धरली आहे, परंतु बात आहे की नाही ते देखील पाहावं लागेल, कारण पंचाने इथे मात्र अपील तर इथे मात्र उचलून धरले, परंतु अंपायर सिग्नल बाद देखील आला आहे। परंतु दोन पंच ज्यावेळेस मात्र शाला मशुरा करतील त्यावेळेस एक चांगला निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल। रुपेश बोईरला आपण पाहतोय नक्कीच बॅट कट आहे की इथे मात्र सापडला मिडल स्टंप वरती, ते देखील पाहावं लागेल। दोन्ही पंच इथे मात्र शाला मशुरा करत असताना तीन रात्रीमध्ये भरपूर चांगली कामगिरी आतापर्यंत आपण पाहतोय। फिरोज खान सर असतील यस दिलगिरी व्यक्त करत असताना आपण बाळा एकारे सरांना पाहतोय, ऑफिशियल पंच आहेत अनेक उन्हाळे पावसाळे त्यांनी देखील पाहिलेत की असा योग्य तो न्याय देण्याचा ते देखील काम करत असतात। आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं यस पंच एक धाव असेल ना, यस एक धाव कंप्लीट केली आहे बॅट कट। आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर चांगली कामगिरी पंचाची देखील राहिली आहे आणि समोरचा संघ देखील एक मोठा संघ आहे, आदर्श इलेव्हन वांगणी नाबत सगळं काही आहे आदर्श म्हटलं तर, कारण ज्यावेळेस पंचांनी इथे मात्र पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त केली त्यावेळेस कोणत्याही प्रकारचा नक्कीच आवाज किंवा कोणत्याही प्रकारचा कृत्य इथे मात्र टीम वांगणी संघाच्या माध्यमातून घडलं नाही आहे। लगेच त्यांनी देखील पंचांचा इथे मात्र आदर केला आणि या स्पर्धा सेफ असतील। रुपेशला आपण पाहतो, रुपेश भोईर आज मात्र चाचपडत बॅटिंग करत असताना षटक क्रमांक आपण पाहतो आता पाचवाला सुरुवात होते निहाज, सात चेंडू आणि चार धावांती खेळतोय रुपेश। पहिला बॉल व्ही शेप मध्ये खेळायचा होता, क्षेत्राच्या काय डीप मध्ये एका टप्प्यावरती पुरू होत्या, चेंडू फेक केली दरम्यान सिंगा धाव मिळते, सिंगाच्या जोरावरती टीमची टोल बलकापट्टी आतापर्यंत पुढे सरकार स्तर आपण पाहतोय। धावा बनवल्या गेल्या जवळजवळ 27 धावा, आठ चेंडू आणि पाच धावांवरती रुपेश बोईर खेळतो आज मात्र नाबाला सजा खेळ झाला नाही आहे। दुसऱ्या बाजूला संघर्ष करत असताना आपण पाहतो फलंदाज मैदानावरती रवीला पाहतो, रवी बोईर चांगला फटका आहे, पुन्हा एकदा पॉईंटच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतो आहे दोन दोन खेळाडू धावत आहे, चेंडूला अडवतील चकमा तर दिलाय चेंडू, परंतु डीप मध्ये काय क्षेत्रक्षेप पाहायला मिळतो आहे, धावत पळत पोहोचला ताहीर होता डीप मध्ये चेंडूला अडवून फेक केली, परंतु धाबा इथे आपण पाहतो आहे तीन धावा मिळतील, काय थ्रो पाहायला मिळाला डीप मधून। खऱ्या अर्थात पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये आपण पाहिला खेळाडू धावत पोहोचला चेंडूला अडवला ताहीर ना उत्तम फेक केले, दरम्यान तीन धाबा इथे मिळते आणि तीन धाबाच्या 17 टीमची टोटल आतापर्यंत आपण पाहतो आहे 30 धाबा लॉस ऑफ 3 विकेट। आतापर्यंत चांगली स्थिती पाहायला मिळते टीम आदर्श इलेव्हन वांगणी संघाच्या माध्यमातून, कारण गोलंदाजी भरपूर चांगली राहिली आहे। बत्तपूर वांगणी भागातील मानाची सन्मानाची बहुमानाची स्पर्धा तुम्ही खेळता उमर इलेव्हन आयोजित आपण पाहू शकता फ्रेंड्स चषक। अजून एक फरक बाद झाले सध्याच्या घडीला आपण पाहतो रुपेश आज मात्र नक्कीच मैदानावरती आला जरूर, परंतु नाबाला सध्याचा खेळ झाला नाही आहे आणि आता नक्कीच जड पावलाने मैदानाच्या बाहेर पडत असतात। फरक बाद बाहेर तीन चेंडू फेकून झालेत टीम ओम कोंडेश्वर बोध शंकर पाटील आणि दुसऱ्या बाजूला टीम बाकस, दोन्ही संघाला विनंती आपण टॉस साठी पोहोचायचा इनिंग ब्रेक मध्ये आणि आजच्या रात्रीमध्ये देखील एक नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो, कारण हा नियम भरपूर जरूरी आहे मित्रांनो, जे कोणते संघ येतील आपण येताना प्रवेश फी घेऊन यायचे, त्याशिवाय टॉस केला झाला नाही, आधी प्रवेश फी जमा होईल त्यानंतर टॉस केला जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची। सचिन येतोय एक धाव एक पडली दोन धाब्याचा प्रयत्न आणि इथे मात्र दोन धाव मिळत असताना थ्रो आपण पाहिला, यावेळेस मात्र जर नॉन स्ट्राकिंग एअरवरती आला असता तर नक्कीच फरदाज बाद होऊ शकला असता, परंतु स्ट्राकिंग एअरवरती थो फेकण्यात आला आणि आता दोन धाबा एक पडत जातील। सचिन भोईरला आपण पाहतो यावेळेस मात्र दाखल झाला चांगला फलंदाज, परंतु आज चमकावा लागेल, कारण आपण जर म्हटलं पाहिलं तर नक्कीच संघ थोडासा अडचणीत सापडला, आतापर्यंत टीमची टोटल 32 धाबा खोदून काढला ऑन सल्ला बळवला, पुन्हा एकदा डिपेंड क्षेत्रक्षक आहेत बाराच्या पिकान आलाय सिंगल धाव मिळते सिंगल मिळते सिंगल प्रति समाधान मानावं लागेल। आज मात्र संत वाहते इंद्रायणी अशी बॅटिंग टीम जी आहे डोके संघाच्या माध्यमातून झाल्या, या मात्र जर नक्कीच
चाळीस ते पंचेचाळीस धावा बनू शकले असते तर नक्कीच एक चांगली फाईट आपल्याला पार मिळाली असती. परंतु आता शेवटचा चेंडू शिल्लक का जर इथे मात्र षटकार आला तर नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये संघ पार मिळेल. एकोणचाळीस धाबा चाळीस धाबा इथे मात्र नक्कीच एक पॅटिंग टोटल आपण पाहू शकतो. कारण पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर पंचेचाळीस धावा बनवल्या त्या टीम रामचंद्र मडबिया उसाटणे संघानं आणि त्या धावा डिफेंड देखील झाल्या होत्या. समोर जर आपण पाहिलं तर एक ताकदवर संघ होता स्टार ओवे संघ आणि विभागातील आणि खऱ्या अर्थात सामना वेळेवरती फिनिश होतोय ही देखील एक चांगली बाजू आपल्याला पार पडते टीम वांगणी संघाच्या माध्यमातून. शेवटचा बॉल पुन्हा एकदा वीस शब्द खेळला डीप मध्ये क्षेत्र काही चेंडू लागतो फेकरला एकदा एक पडी दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावीसाठी डेंजर झोन धावत होता सचिन परतो आता परतावं लागेल माघारी. शेवट देखील गोड केले टीम आदर्श इलेव्हन मागणी संघाच्या माध्यमातून आणि आता आपण पाहिलं जवळजवळ पाच सेकंद राखत असताना सामना मैदानावरती फिनिश झालाय. टीम आदर्श इलेव्हन मागणी संघासाठी एकदा जोरात डाळावायला हव्यात कारण आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं पहिला सामना वेळेवरती त्यांनी फिनिश केला आणि भरपूर चांगली कामगिरी करत असताना ही शिस्त आपल्याला पाहायला मिळते. कारण एका लाईनीमध्ये आपण पाहू शकता खेळाडू मैदानाच्या बाहेर येतात आणि सर्व काही आदर्श इलेव्हन बांगणी यापेक्षा आपण पाहू शकता नक्कीच चांगली कामगिरी करत असताना. टीमची टोटल आतापर्यंत आपण पाहतो चौतीस धाबा आणि पस्तीस धाबाचं लक्ष या मॅच मध्ये आपल्याला पार मिळतो. ओम कोटेश्वर भोज विपक्ष वाकस दोन टीमचे कॅप्टन विनंती आपण या लगेच टॉस साठी येस. इथे मात्र योगेश पाटील आलेत ओम कोटेश्वर भोज टीमचे कॅप्टन इथे आलेत. हॅलो चला वाकर्स टीमचा कॅप्टन
मैं विनंती करतो प्रमोद देशमुख अपन स्टेज वर यायचे आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत प्रमोद देशमुख दहिवली ग्रुप ग्रामपंचायत दहिवलीचे विद्यमान सरपंच प्रमोद जी देशमुख साहेब मेमप्रम बोच या आपण व्यासपीठावरती स्वागत आहे. वाकस संघ आपणास दोन दिवसाची पॅनल आयोजन कमिटीच्या माध्यमातून देण्यात आली आहे अशी सूचना आम्हाला. जर षटक क्रमांक पहिला संपला असता तर दोन धावांची पेनल्टी असती. ओके हरकत नाही आहे. एक षटकानंतर आपण इथे टॉस करू. षटक क्रमांक पहिला सुरुवात झाली आहे आणि टीट पावतात. जसं तसं प्रत्युत्तर आपल्याला फार मिळतो. थोडंसं समालोचन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही कारण अजान चालू होतं त्यामुळे आम्ही नक्कीच थोडंसं थांबलो होतो. दिलगिरी व्यक्त करतो. तीन चेडूचा खेळ संपन्न झाला. तीन चेडू शिल्लक घ्या. पहिला षटक ज्यावेळेस संपन्न होईल त्यावेळेस आपण टॉस करू. तेजस फुटबॉल पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं रिले कॅच तिथे टिपला गेला आणि फरत बाद झाला. परंतु मैदानावरती सलीम आणि त्याच्या साथीनं यावेळेस बॅटर आपल्याला पार मिळतो आहे नियाज. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर वेगापरती स्वार असलेला गुरुदास ढोके एक्सप्रेस म्हणून ज्याला संबोधला जातो मागील आपण पाहतो गोंदाजी मार्क वरती आणि जरी बॅटिंग करत असताना अपयश पदरी पडलाय तर देखील आतापर्यंत गोंदाजी भरपूर चांगली पारंभ येते. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा आपण पाहिलं. पहिल्या बॉलवरती विकेट सलग तीन बॉल डॉट आले. चार चेंडू संपन्न झालेत आणि चार चेंडूमध्ये एकही धाव आली नाही आहे. पुन्हा येतात इथे मात्र अपील तर झाली परंतु पंच संमत नाही आहे. टीट फॉर टॅट जसंच तसं उत्तर पारा मिळतो आहे कारण आपण जर पाहिलं तर जरी इथे मात्र टार्गेट थोडंसं छोटा आहे परंतु जर्मन ढोके नाव मोठं आहे त्यामुळे मॅच मध्ये मजा येईल. आपण जर पाहिलं तर आदर्श एलवे वांगणी संघ जो मात्र मैदानावरती खेळ होता नक्कीच तेजस फुटबॉल ज्याच्या नावाने संघ ओळखला जातो तो इथे मात्र बाद झालाय. परंतु आता संघाचा राजा इथे मात्र बाद झालाय. परंतु प्रजा कशा प्रकारे खेळ करेल ते देखील पाहावं लागेल. आणि खऱ्या अर्थात आपण पाहतो पहिलं षटक या स्पर्धेतील मेडल ओव्हर फेकण्याचा मान इथे पटकावलाय मंगेश भोईरनं. हॅलो चला नाणा फेक करू. बोज विरुद्ध वाकस दोन्ही टीमच्या कॅप्टन यायचे. मी रुपेश गवळी यांना विनंती करतो आपण यायचे. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वांगणी आपल्या शुभ हस्ते ही नाणेफेक होईल. पाच षटकांचा सामना असेल. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. नाणेफेक होईल रुपेश गवळी यांच्या शुभ हस्ते. बोस संघ कॉल करतोय. नाणेफेक जिंकतोय वाकस संघ आणि फलंदाजीचा निर्णय घेतोय. क्षेत्रक्रीडासाठी आमंत्रित करतोय तो बोस संघाला. दोन्ही संघांनी आपली एंट्री फी जमा करायची आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी उपस्थित राहुल चव्हाण. थँक्यू थँक्यू. काय सामना रंगतो मैदानावरती. पहिलं षटक राहिलं टीम ढोके संघाच्या नावावरती. कारण आपण जर पाहिलं तर तेजस बाद झाला त्यानंतर आपण पाहिलं तर टीमची टोटल फलकावरती शून्य धाव. आणि आता आपण पाहतो आपली एक फरदा बाद झालाय. नवीन गोरदा मैदानावरती दाखल होतो परेश अर्थदास कविदास. गोरदाजी मार्कवरती षटक क्रमांक पेटीचा दुसरा. हाफ टॅकर बॉल पहिलाच बॉल इथे मात्र आपण पाहतो ऑन साईडला बळबळाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार असणारा टीम मांगणी संघासाठी. आपण स्टेजवर यायचे. ग्रुप ग्रामपंचायत दहिवलीचे विद्यमान सरपंच प्रमोद जी देशमुख साहेब विनंती. आपण या बासपेटवरती आपलं स्वागत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून इनॅक्शन असतील नेक्स्ट मॅच मध्ये. घरचा संघ नक्कीच मैदानावरती खेळताना दिसेल प्रमोदजी देशमुख साहेबांचा. पहिल्याच बॉलवरती ते चौकार आला. गोरदा सज्ज होतो. पुन्हा आता परेश तिकडे ऑन साईडला खेळत गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्रेश्वर धावतो डीप मध्ये. चेडूला अडवले जर उतरून फेक करेल. रुपेश होता डीप मध्ये. दोन धाब्याचा अवधी जरूर होता. बाल बाल बसावले गेले. दुसऱ्या धावसाठी आपण पाहतो इथे मात्र फरदा बाद होऊ शकला असता परंतु तो करेक्ट झाला नाही कविदासच्या माध्यमातून. आता दोन धाबा एक पडत जातील. स्टाकिंग इनवरती आपण पाहतो फरदास सलीम जो मात्र तीन महिन्यानंतर इथे मात्र कमबॅक करतोय. येस खऱ्या अर्थात तीन महिने आपण जर पाहिलं तर आजारी होता. भरपूर संघर्ष त्याने देखील केला आणि आता तीन महिन्यानंतर तो मैदानावरती दाखल झाला. परंतु आज खेळ कसा करेल हे देखील पाहावं लागेल कारण पूर्ण मागणीकरांच्या नजरा लागल्या त्या मैदानावरती.
हा बॉल आपण पहिला टप्पापर्यंत बळत घेऊन निघून गेला इस्ती रक्षकाच्या हातामध्ये. टप्पापर्यंत आपण पहिला आतल्या बाजूला बळत घेत असताना सरळ निघून गेला यावेळेस इस्ती रक्षक प्रदीपच्या हातामध्ये. इनस्विंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाज परेशच्या माध्यमातून. पहिला बॉल मध्ये चौकारानंतर पुन्हा एकदा कमबॅक करत असताना परेशला आपण पाहतो षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला बॉल उठला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होता. हाताचा पिसारा फुलवला. चेंडूला हातामध्ये सामावून घेतलं. धक्का पहिला लागेल. दुसरा धक्का लागत असताना टीम वांगडी संघाला फरकत बाद. आगमन झालं. आपल्यास विनंती आपण स्टेजवर यायचं. या स्पर्धेला दोन क्रमांक दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक वसीमभाई बुबेर यांच्याकडून आपल्याला मिळालंय. त्यांचाही आभार. गोरेगावचे जावई यांचं या ठिकाणी आगमन होतंय. आपलं सहर्ष स्वागत. ग्रामस्थ मंडळ गोरेगावच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. नवी फरदात मध्ये दाखल होतो प्रूफ. यावेळेस मात्र संघ अडचणीत सापडत झाला. कारण आपण जर पाहतो दोन फरदात मैदानावरती बाद झालेत. तिसऱ्या क्रमांकावरती इथे मात्र मैदानाच्या दाखल जो राहतो देखील फलंदाज तंबूच्या दिशेला परतला. आणि आता नवीन फरदा पूर्व आपल्याला पार मिळतो. सॅकिंग वरती सज्ज होत असताना आतापर्यंत जर आपण पाहिलं तर जवळजवळ चार चेंडू सगळे संपन्न झाले. दोन चेंडू सगळे शिल्लक आहे. परीक्षला आपण पाहतो आतापर्यंत गोलंदाजी चांगली झाली आहे. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन पाहावी लागेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात एक धाव जोडली जाईल. आणि त्याच एका धाबाच्या साथीला टीमची डोळ्या फलकावरती आतापर्यंत जाऊन पोहोचत असताना आपण पाहतोय सात धाबा. हरण्याची काळजी आणि जिंकण्याची महत्वाकांक्षा न बाळगता प्राणपणाला लावून लढावं म्हणजे विजय तितकाच आनंददायी होतो. आणि जरी पराभव झाला तरी तो तितकासा मनाला लागत नाही आहे. आणि सध्याच्या घडीला तेच करते टीम जर्मन डोके. गोलंदाज सज्ज होतो परेश. यावेळेस ऑन साईडला घेतल्याचा प्रयत्न. लाउड अपील झाली आहे परंतु पंचा संमत नाही आहे. मैदानावरती आपण पाहतो यावेळेस मात्र झगडत असताना संघर्ष करत असताना स्वतःला पूर्णपणे झोकून दिला प्रदीप बोईरला. आणि 100% कमेंट पण मैदानावरती देत असताना डायरेक्ट हिट देखील झाला होता. परंतु 12 छप्पिकाने पोहोचला खेळाडू. मैदानावरती धावत असताना आपण पाहतो आणि सिंगल धाव इथे मात्र एक पटी गेली आहे. सिंगलच्या सातव्या टीमची टोळ्या फलकावरती पुढे जात असताना 8 धावा आपण पाहतो. एक एक धाव इथे मात्र महत्वाची आहे. टीम डोके संघासाठी एका एका धावासाठी संघर्ष करत असताना आपण पाहतो. यावेळेस मैदानावरती टीम आदर्श 11 वांगणी. पहिल्या ओव्हरवरती फरक बाद झाला. इथे मात्र आदर्श टीमचा नक्कीच संघ नायक आपण जर पाहिलं तर तेजस पडवळ ज्याच्यावरती भरपूर विश्वास होता बांगडीकरांना. परंतु त्याने आज नाराज केला. परंतु मैदानावरती आज चमकावा लागेल. स्ट्रगल करावं लागेल. कारण आज जर इथे मात्र तुम्ही स्ट्रगल कराल तर उद्या तुम्हाला नक्कीच दुनिया इथे मात्र गुगल वरती सर्च करेल या त्रिमंत्र शंका नाही. ऑन साईडला बरोबर आहे. बहुत चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये हाताचा पिसारा फुलवला जरूर. परंतु त्याच्या आबाकाच्या बाहेर चांगला फटका. गेंद आहे स्लॉट में. उससे पार्क किया पार्किंग प्लॉट में. षटकार. षटकार आलाय. शेवट गोड केले मिमेन फरदाद नियाजच्या बाटमधा. कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर जवळजवळ 14 धावा इथे मात्र आल्या. थोडासा महागडा राहिला परेश ज्याने मात्र एक विकेट संपादित जरूर केली परंतु थोडासा महागडा राहिला. रोज पहाटे उगवणारा सूर्य कधीच कोणासाठी थांबत नाही. सकाळ झाली की तो संपूर्ण जगाला प्रकाशित करत असतो. झोपल्यांना उठवत असतो आणि सांगत असतो की दिवस कष्ट करण्यासाठी आहे झोपल्यासाठी नाही आहे. त्यामुळे माझ्या बरोबर तुम्ही चालत राहा. सूर्य कधीच कोणासाठी थांबत नाही. तो नेहमीच चालत असतो. आणि तसं जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर यशाला नक्कीच यश जर गाठायचं असेल तर कोणीच थांबू नये. कारण उगवत्या सूर्यासारखं रोज प्रामाणिकपणे कष्ट करत राहावं. सत्याचा विजय व्हायला थोडासा वेळ लागतो परंतु तो विजय ऐतिहासिक असतो. म्हणून तर स्वतःप्रती विश्वास ठेवा आणि कष्ट करत राहा. यशाचा सूर्य नक्कीच उगवेल. आणि सत्याच्या घडीला तेच करते मैदानामध्ये टीम बॅटिंग करत असताना आदर्श 11 वांगणी. हॅलो सर्व टीमना एक सूचना आहे. बघा नाणेफेक करायच्या अगोदर आपली एंट्री फी जमा करायची. नाणेफेक झाली असेल तरी एंट्री फी जमा झाल्याशिवाय मॅच चालू होणार नाही याची नोंद घ्यायची. सर्वांनी टीमनी लक्ष द्यायचे. नाणेफेक व्हायच्या अगोदर एंट्री फी द्यायचे. धन्यवाद राहुल. गोरदास मॅगी येतो षटक क्रमांक तिसरा. पहिला आज बॉल दिशा देण्याचा प्रयत्न. बॉल साला पाऊंडच्या क्षेत्रामध्ये डीप मध्ये दिनेश भोईर धावतोय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला. क्रिकेटच्या या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलने चेंडू अडवलाय. उचलून फेक करेल दरम्यान अवधी होता इथे 2 धावा 1 पडाचा. आणि 2 धावा 1 पडा देखील गेल्या.
मिलिंद भोईरला आपण पाहतोय आपले स्क्रीन वरती मॅगीला आपण पाहतोय अतोनात प्रयत्न करत असताना आपण पाहू शकता मैदानावरती झगडत असताना कारण माहिती आहे आज मात्र पूर्ण गाभाची अस्तित्व इथे मात्र पणाला लागली आहे कारण बॅटिंग करत असताना इथे मात्र धावा कमी आलेत परंतु आता क्षेत्रशंकर असताना एक एक धाव वाचवायची आहे आणि तेच प्रामाणिक प्रयत्न करत असताना आपण पाहिलं दिनेश भोईर यांनी मात्र चेंडू अडवला आणि दोन धावा इथे मात्र एकवटत असताना टीम वांगणी ऑन साइड ला मात्र उडवायचं होतं यो मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर जस्ट आय केले गेले मंगेश भोईरच्या माध्यमातून फरदात बाद होईल आता मात्र अजून एक धक्का लागेल पुरू बॅक टू द पवेलियन आशा सोडू नको फक्त तू आशा सोडू नको गोरदास बॅगीला आपण पाहतोय आतापर्यंत गोरदाजी चांगली झाली पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय क्वाट व्यायच्या स्वरूपात फरदा पडतू शकला असता परंतु कॅश ड्रॉप झाली मैदानावरती सातारा मी म्हणत असतो ज्या प्रकारे संगीतकाराला बातकाची साथ हवी असते त्याप्रकारे गोरदाजाला इथे मात्र नक्कीच क्षेत्रक्षेची साथ हवी असते परंतु तसं काही चित्र पाहायला मिळत नाहीये कॅच इथे मात्र ड्रॉप झाली यावेळेस आपण पाहतो धर्माच्या क्षेत्रामध्ये खेळाडू होता याच्या माध्यमातून कॅच ड्रॉप झाली आणि आता एक चांगला फरदा बाद होता होता वाचला गेला क्षेत्रशेख होता थर्मांच्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं सुरेश होता ज्याने मात्र चेंडूला आवडण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु कॅच ड्रॉप झाली आणि आता सिंगरच्या सत्र टीमची टोटल फलकावरती 17 धाबा लॉस ऑफ 3 विकेट यापैकी दिशा दिली सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पार मिळतो माहिती आहे नियाजला देखील सौकाराने षटकार मारूनच आपण इथे मात्र विजय होऊ शकत नाही तर सिंगल डबलला देखील प्राधान्य द्यायला हवा क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबल आहे आणि त्याच सिंगल डबलला प्राधान्य देत असताना आपण पाहतो इथे मात्र एकदा एक पडली गेली थेंबे थेंबे तळे सजे असं समीकरण आपण पाहू शकता मैदानावरती कारण आपण जर पाहिलं तर लक्ष या मॅच मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय जवळजवळ पाच चेंडू डॉट खेळला इथे मात्र निहाज परंतु सहाव्या बॉल वरती नक्कीच षटकार आला नाही आता सातव्या बॉल वरती सिंगल धाव विकेट असताना गोरदास मॅगी तयार होत असताना स्टॅकिंग वरती अरुण हा अपडेकर बॉल ऑन साइड ला बळबळलाय बॉल मात्र बऱ्याच काळ हवेमध्ये तरंगला जरूर परंतु डीप मध्ये क्षेत्रश उपस्थित होता रुपेश ज्याने मात्र डीप ला जेल संपलाय खेळ फरदा बाद होतोय अरुण बॅक टू द पवेलियन अग्रुपचा दहिवलीच्या विद्यमान सरपंच प्रमोदजी देशमुख साहेब यांचं इथे शुभागमन झालं स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत याच दरम्यान आमच्या कवरेंजी बुबेर यांचं देखील इथे मात्र शुभागमन झालं स्वागत आहे आपला आज खऱ्या अर्थात पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर शेबाच्या बुबेर असतील त्यानंतर अखिलभाई बुबेर असतील त्यानंतर आपण पाहतो कैसरबाई असतील फैसरबाई असतील आणि इंतियाच्या सर्वांचं इथे मात्र नक्कीच आपण जर पाहिलं तर ठीक 6 वाजता इथे मात्र आगमन झालं त्यांचं देखील आम्ही स्वागत व्यक्त करू ज्यांच्या स्वप्नातून साकारली स्पर्धा आपल्याला पार मिळते षटक क्रमांक 3 झाले संपन्न आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 18 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि टीट फॉर टॅट जसं तसं प्रत्युत्तर आपण पाहतोय 18 धाबा टीमची टोटल स्पर्धा 4 बाद झालेत आणि ड्रीम स्टोरी जाते मात्र चॅटमध्ये आपल्याकडे थोडासा वेळ आहे देऊया डीजे मास्टरला एक सुवर्ण संधी संपर्क करा हॅलो बोस टीम आणि वाकस टीम कॅप्टन
स्टेज से संपर्क कराए बोस टीम आणि वाकस चेंडू का खेल संपर्क बैटिंग करो टीम डोके मात्र अठारह चेंडू मे 24 धाव टीम डोके संघाचा परतो आता अपन जर पाहिलं तर वांगडी संघ बैटिंग करतो आणि 18 चेंडू मे फक्त आणि फक्त 18 धावा क्वालिटी क्रिकेट आपण पाहिला मंगेशच्या माध्यमातून खरं अर्थात मंगेश भोईर म्हटलं तर टीडीपीएल ची नक्कीच या भागातून आपण पाहिलं डोंबिवली असेल तदनंतर आपण पाहिलं तर अंबेशिवळी असेल तदनंतर आपण पाहिलं दापिवली असेल या भागातून पहिला मान ज्याने पटकावला तो म्हणजे आपण जर पाहिलं तर टीडीपीएल खेळण्याचा तो मात्र मंगेश भरपूर चांगला खेळ त्याचा टीडीपीएल च्या स्पर्धेमध्ये देखील पाहिला आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर जवळजवळ 2 षटक त्यांनी फेकलेत 12 चेंडू आणखी त्यांनी फेकलेत आणि फक्त 4 धावा खर्च केला मंगेश भोईचे जर गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा जोरात टाळा व्हायला हरकत नाही आहे कारण संघ आपण पाहिला मैत्रपती डोके ज्याच्यासाठी आपण जर पाहिलं तर लक्ष फक्त आणि फक्त 35 धावाचं होतं आणि तोच 35 धावांचं लक्ष इथे मात्र डिपेंड करत असताना आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे कारण 30 चेंडूचा खेळ आपण पाहतो या संघामध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकता नक्कीच पहिला सामना 5 षटकांचा आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर 25 धावा डिफेंड करायचे आहेत आणि आतापर्यंत काय गोलंदाजी केली आहे रबीला आपण पाहतो यावेळेस गोरंदाज षटक क्रमांक 4 मार्गस असताना फिरकेचं आक्रमण तुम्हाला पाहायला मिळेल यावेळेस मात्र सिंगल धाब बिकबुली आणि सिंगलच्या साथीने टीमची टोटल फलकापर्यंत पुढे सरकत असताना आतापर्यंत 20 धाबा 2 चेंडूचा खेळ संपन्न झाला रवी भोईरला आपण पाहतो आक्रमक रूप इथे मात्र धारण करत असताना कारण आपण जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना देखील थोडस चाचपडत खेळला परतो आता गोलंदाजी करत असताना आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याची देखील पाहायला मिळते आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एकच षटकार आला तो देखील बॅट्समॅन पुरुषच्या बॅटमध्ये संघर्ष करते टीम वांगणी यावेळी देखील ऑन साईडला खेळत होता जमलं नाही पॅड वरती हा चेंडू आदळला असावा आणि तेच पंचांनी पाहिला लेग बायचा इशारा इथे मात्र येत असताना त्याच्या एका धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल फलकापती पुढे सरकत असताना आतापर्यंत आपण पाहतोय 21 धाबा षटक क्रमांक 14 मार्गस असताना 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला यावेळेस ऑन साईडला बोलवला दिशा दिली आहे वॉल्सला मिड विकेटला क्षेत्रक्षेत्र धावतो एक धावतर एक पडली रुपेश आले डीप मध्ये छोटे राहतो फेक करते दरम्यान 2 धाबे चौथी होता दुसऱ्या धाबेसाठी आपण पाहतो आहे नक्कीच काय निर्णय असेल पंचांचा कारण 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न यस तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे धावचीच्या स्वरूपात थोडा बाद होऊ शकतो परंतु नक्कीच पंचाचा इशारा इथपर्यंत पोहोचला आहे तिसऱ्या पंचाने इथे मात्र नक्कीच घोषित केलाय तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत नक्कीच आमच्या कृष्णा केने सर असतील मॅम निंबवली स्वागत आहे तुमचं देखील बदलापूर नगरीमध्ये ऑफिशियल पंच आहेत एक चांगले खेळाडू देखील आहेत यंदाच्या सीझनला आपण पाहिलं तर कृष्णा केने सरांच्या माध्यमातून देखील नक्कीच एक बाईक त्यांनी देखील मालिका विरोधच्या स्वरूपात जिंकल्या भरपूर चांगला खेळ त्यांचा देखील टीम निंबवली संघासाठी आपण पाहतो आणि आज नक्कीच तिसऱ्या बाजूच्या भूमिकेत कृष्णा केने सरांना आपण पाहतो दुसऱ्या दावीसाठी मात्र फरदत बात आहे की नाही हे देखील पाहावं लागेल सुस्वागतम 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 आमचे साथी समालोचक ज्यांचा आवाज आज तुम्हाला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळेल नक्कीच आमचे मच्छिंद्र पाटील सर यांचं मात्र शुभागमन झालंय स्वागत सर आपलं नक्कीच या मांगणी नगरीमध्ये फरत बाद यावेळेस धावचीच्या स्वरूपात फरत बाद होता सर आपण पाहतो अजून एक धक्का लागेल टीम वांगडी संघाला फरत बाद
बाजूला चेंडू फेकून झाले चार चेंडू फेकून झाले जमला नहीं है अंपायर सिग्नल फलन बाद LBW जिंदगी रास्ते कभी आसान नहीं होता है बिना संघर्ष के यहाँ पे कोई बाहर नहीं होता है अरे जब तक न बड़े चिन्ह होते के घाव तब तक तो पत्थर भी भगवान नहीं होता है मतलब अपन पाहतो है संघर्ष करत असताना टीम जयरमन ढोके संघाला अपन पाहतो है आतापर्यंत जर आपण पाहिलं तर जवळ जवळ 22 धावांवरती रोको टेबलेट टीम आदर्श 11 वागणी संघाला फरदाबाद मशीधर पाटील सर मॅन पण रोहिंजन यांचं देखील इथे शुभ आगमन झालं त्याचं देखील स्वागत आहे वांगणी नगरी मध्ये आतापर्यंत आपण पाहिला तर हवी राहिली टीम क्षेत्रशेखर असरा चेअरमन डोके संघाला आपण पाहतो भरपूर चांगला खेळ आपल्याला पार मिळतो गोरदास रवी सज्ज होत असतरा गोरदाजी मार्ग पडती पुन्हा एकदा यावेळेस देखील आपण पाहतो चांगला चेडूजी सांगता होत असताना पुन्हा एकदा पुढे सरकले आणि आता मात्र एसटी रक्षकाने काम तमाम केलाय अजून एक फलंदाज मैदानामध्ये बाद होत असताना आपण पाहतोय यावेळेस मात्र जय हनुमान ढोके संघ आपण पाहू शकता मैदानावरती काय खेळ करत असताना बदलापूर विभागातील एक ताकदवर संघ मैदानावरती आपण तर पाहिलं तर आतापर्यंत 9 ट्रॉफी त्याने देखील जिंकल्यात आणि आता सहजासहजी मी आधीच म्हटलं होतं मैदानावरती टार्गेट थोडस छोटं आहे परंतु जर्मन ढोके संघ नाव मोठं आहे त्यामुळे मैदानावरती संघर्ष संघर्ष आणि संघर्ष करत असताना अजून एक फलंदाज बाद क्रमांक इथे मात्र चौथं देखील संपन्न झालं आतापर्यंत आपण पाहतो टीमची टोटल 22 धाबा 7 फरदा बाद झाले नवीन गोरदाज रुपेश बोरला आपण पाहतो गोरदाजी मार्ग वरती पराजयानंतर लढाईचा अंत होत असतो संयमाने जो पुढील लढाईच्या तयारीस लागतो त्याच्या नशीब गुणाला निश्चित असतो आणि त्याच आता मात्र सध्याच्या घडीत करत असताना टीम आपण पाहतो जर्मन डोके काय गोरदाजी झाली मैदानावरती आगीची निखार पिकत असताना आपण पाहतो संघ जर्मन डोके गोरदाज तयार होतो रुपेश पहिला बॉल ऑन साइडला बळबळला बॉल चालला डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होता टीपला गेला जेल संपला खेळ अजून एक फरक बाद होईल आणि आता नगेश शब्द नाहीये टीम डोके संघासाठी परत बाद झालाय षटक क्रमांक 5 सुरुवात झाली आहे जे केले आतापर्यंत गोरंदाज मागीनं जे केले परेशनं जे केलं इथे मात्र मंगेशनं जे केले रवीनं तेच आता करत असताना रुपेशला आपण पाहतोय अजून एक फरदा इथे मात्र बाद झालाय पहिल्याच बॉलवरती विकेट संपादित करत असताना रुपेश भोईरला आपण पाहतोय काय गोरंदाजी केली आहे अक्षरशः गोरीच्या गोरंदाजीच्या आगीचे निखारे फेकत असताना आपण पाहतो आतापर्यंत संघ डोके षटक क्रमांक 5 मार्ग सस्तरा दिशा देण्याचा प्रयत्न सफल झाले होते पुन्हा एकदा जमलं नाही डायरेक्ट इतना प्रयत्न मैदानावरती झाला एकदा एक पडल्या आणि एकाच धावती समाधान मानाबा देखील लागेल षटक क्रमांक 5 आपण पाहतो इथे मात्र यस फरदाज इथे मात्र धावचीच्या स्वरूपात अजून एक बाद झालाय आणि आता शेपटचे चार चेडूकडे शिल्लक
बारह धाबा की गरज का सामना रखते मैदान पर जर्मन ढोके टीम आता पर जर अपन पाहिलं तर भरपूर चांगली गोलंदाजी गरज तरा हरला तरी चालेल फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटलं पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता आणि तोच खेळ मैदान पर आपण पाहतो करत असताना आपली टीम जर्मन ढोके पुन्हा एकदा एवढेच बॅकफुट जाऊन पच करायचा प्रयत्न जमला नाही आहे अजून एक चेंडू इथे मात्र डॉट येतो आहे प्रत्येक डॉट बॉल इथे मात्र शिरकाव करून देईल टीम ढोके संघाला परंतु एखादा मोठा फटका आता मैदानावरती या बस लागेल कारण तीन चेंडू मध्ये बारा धाबाची गरज म्हणजे मिले ना मिला हे तो मुकादर की बात हम कोशिश भी ना करा ये तो गलत बात है कठिनाई तो बहुत मिलेगी पर उस कठिनाई को पार पार कर आगे निकल जाए यही तो आम बात है आणि सध्याच्या घडीला आपण पाहतो तेच करत असणार टीम ढोके या वेळेस मात्र पुन्हा एकदा शफल झाले मोठा फटका खेळायचा होता जमला नाही अंपायर सिग्नल व्हाइट बॉल आता येणारे तीन चेंडू शिल्लक आहेत आणि अजून आपण जर पाहिलं तर अकरा धाबांची गरज आहे तीन चेंडू अकरा धाबांची गरज एखादा मोठा फटका मैदानावरती येईल का जर एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा शिरगाव करेल टीम यावेळेस आदर्श बांगणी जर इथे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल आला किंवा विकेट आली तर पूर्णपणे जी आतापर्यंत नक्कीच पकड मजबूत पाहिली आपण ती पकड आता मात्र घट्ट होईल टीम ढोके संघासाठी हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस मात्र फटका चांगला पार मिळतोय बॉल चालला बाउंड्रीच्या क्षेत्रामध्ये दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर लढता लढता पडलो तरी चालेल याचा मला खंत नाही कारण शांत बसला मी काही आदर्श मागणी संघाचा संत नाही हे संघाचा सर आपण पाहतो बॅट्समनच्या बॅटपासून चौकार लढला आहे परंतु आता आपण पाहतो येणारे दोन चेंडूचा खेळ शिल्लक असेल सात धाबांची गरज थँक्यू खरं दादा साईड स्क्रीनच्या समोर आपण पाहतोय जीवनाचा आनंद घेत असताना अब्दुल आहेत छोटेसे प्रेक्षक डान्स त्याचा आपण पाहतोय दोन चेंडू सात धाबांची गरज एखादा मोठा फटका येईल का ते देखील पाहावा लागेल गोलंदाज सज्ज होतोय हाफ ट्रॅकर बॉल मिस टाइम स्ट्रोक आपण पाहतोय क्षेत्र धावतोय रुपेश चुकी होणार नाही आहे परत बाद आता मात्र आपण पाहतोय येणारा एक चेंडू शिल्लक असेल सात धाबांची गरज आणि इथे मात्र आपण पाहतोय संघ पूर्णपणे गारज झालाय संघ विजयी होत असताना आपण पाहतोय आपले चेअरमन डोके 25 धाबांचं लक्ष होतं या मॅच मध्ये ते धाबा डिफेंड केल्यात जवळ जर आपण पाहिलं पूर्ण संघ मैदानावरती गारज झालाय आणि आजच्या रात्रीमध्ये खरंच आपण जर पाहिलं तर नक्कीच काय गोलंदाजी झाली टीम डोके संघाच्या माध्यमातून भरपूर चांगला खेळ दाखवला यावेळेस आपण पाहतो टीम डोके संघाच्या माध्यमातून या मागच्या मार्धमाच्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू परंतु आज मंगेश भोईर